फुलंब्री येथील मंडप आणि डीजे चालकांची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. या कार्यकारिणीच्या अनुषंगाने तालुक्यातील मंडप आणि डीजे चालकांची बैठक बोलवण्यात आली होती. फुलंब्री येथील राम मंदिर येथे सोमवारी ही बैठक पार पडली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंडप आणि डीजे चालकांवर गेल्या 6 महिन्यापासून उपासमारीची वेळ आलेली आहे. शासनाच्या वतीने अनेक व्यावसायिकांना थोड्या प्रमाणात आपला व्यवसाय करण्याची संधी देण्यात आली आहे, परंतु एकमेव मंडप आणि डीजे चालकांना कोणतीही संधी देण्यात येत नसल्याने त्यांनी आपला उदरनिर्वाह कसा करावा याविषयी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी मंडप आणि डीजे भारतीय जनता पक्षाच्या वतीने पाठिंबा असल्याचे, तसेच जेव्हा गरज पडेल तेव्हा भारतीय जनता पक्ष आपल्या पाठीशी राहील असे भाजपा तालुका अध्यक्ष तथा नगराध्यक्ष सुहास शिरसाट यांनी सांगितले. आजपर्यंत तुम्ही जे काम करता त्या माध्यमातून, तुमच्या माध्यमातून, म्हणजे कोणते सामाजिक प्रश्न असतील, राजकीय प्रश्न असतील, महिलांचे प्रश्न असतील, छोट्या मोठ्या समाजाचे प्रश्न असतील, दीन दुबळ्यांचे प्रश्न असतील, हे प्रश्न मांडण्याचं काम या ठिकाणी राजकीय पक्षाचे पदाधिकारी करत असतात, परंतु ते तुमच्या माध्यमातूनच लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्ही त्या ठिकाणी करत आला. जेणेकरून आज अमेरिकेसारखा देश सुद्धा त्या ठिकाणी आपली आर्थिक परिस्थिती ढासळून बसलाय फक्त ह्या महामारीमुळे. म्हणून आपण थोडंसं त्याला दुर्लक्षित करून बिलकुल चालणार नाही, त्याची काळजी आपल्याला नक्कीच घ्यावं लागेल. आणि मागच्या 4-5-6 महिन्याच्या काळामध्ये आपण ती सर्व नागरिक ती काळजी घेता, एक नगराध्यक्ष या नात्यानं जे काही शासनाचे आदेश माझ्यापर्यंत आले आणि त्या माध्यमातून आपण जे नियोजन करण्याचा प्रयत्न केला ते आपल्यासारख्या सर्व नागरिकांनी त्याला सहकार्य केलं आणि ह्या सहकार्याच्या माध्यमातूनच आपण या ठिकाणी आज या कोरोनावर आपण त्याला मात करू शकलो नसलो तरी त्याला कंट्रोल करण्यामध्ये मात्र आपण यशस्वी ठरलो असं म्हणायला हरकत नाही. या बैठकीस महाराष्ट्र राज्य साऊंड असोसिएशन अध्यक्ष निलेश मोरे, महाराष्ट्र साऊंड असोसिएशन गुड्डू भमुरे, नगराध्यक्ष सुहास शिरसाट, मंडप अँड साऊंड असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष भगवान शिंदे, राजेश शिंदे, निलेश मोरे, महाराष्ट्र असोसिएशन प्रवक्ता सागर सुतार, योगेश पाटील, निरंजन आव्हाळे, बाबासाहेब शिंगारे यांची प्रमुख उपस्थिती होती. आम्हालाही कोरोनाचा काळ आहे, आमच्याही बायका पुढे आहेत, आम्हालाही उद्योगधंदे आहेत, पण ते सोडून आम्ही हे सर्व का करतोय तर ही गरज आहे आज काळाची. जर आपण आपल्या आपल्या ज्या अधिकार आहेत त्याच्याविषयी आपण जागरूक नाही झालो तर मग कुठेही काही गोष्ट होणार नाही. म्हणून आपला सर्वांना विनंती आहे की तुम्हाला काय अडचण आली जर आपला आता जी कमिटी नेमली अध्यक्ष उपाध्यक्ष तुम्ही त्यांना सांगा, ते जिल्ह्याच्या माणसांना आपल्या अडचणी सांगतील आणि त्या अडचणी जिल्ह्याची माणसं राज्याच्या माणसांना सांगतील. कुठेतरी या साखळी पद्धतीतून आपल्या सर्वांच्या अडचणी दूर होण्याच्या प्रयत्नासाठी आम्ही संघटना हा सर्व राज्यभर या जागरूकतेचं अभियान राबवले. फुलंब्री मंडप आणि डीजे असोसिएशनचे तालुका अध्यक्ष राजू ढोके, उपाध्यक्ष किशोर ठोंबरे, बाबासाहेब वाघमारे आदींची उपस्थिती होती. महावीर जयस्वाल, MCN न्यूज, फुलंब्री.